नमस्कार, मी किरण, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूयात शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याणात शिवाजी चौक इथल्या गीता हॉल मध्ये नवजीवन सहकारी पतपेढीच्या नवीन शाखेचे उद्घाटन सोहळा पार पडला. नवजीवन सहकारी पतपेढी मर्यादित कल्याण यांच्या एकूण 3 शाखा आहेत. पतपेढी शाखेतील सर्व संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कर्मचारी यांचे कार्य सगळ्यांच्या सहमतीने मिळून केले जाते. शाखेसाठी पदाची निवड देखील निवडणूक पद्धतीने न होता बिनविरोध सगळ्यांच्या सहमतीने होते. नवजीवन सहकारी पतपेढी चे ध्येय म्हणजे फक्त पद मिळवणं नसून सर्वसामान्य जनतेला योग्य सेवा देणं हे आहे. आणि म्हणूनच आज एवढ्या भव्य शाखेचं उद्घाटन सोहळा शक्य झाला. नवजीवन सहकारी पतपेढीच्या शिवाजी चौक शाखेचं उद्घाटन हिवरे बाजार कार्याध्यक्ष पोपटराव यांच्या हस्ते झालं. या पतपेढी शाखेला डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचे आशीर्वाद लाभले असून कार्यक्रमाला आमदार नरेंद्र पवार, उदयराव शेळके, आमदार प्रकाश भोईर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नवजीवन सहकारी पतपेढीचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज, उपाध्यक्ष बबन चिखले, सचिव हरिभाऊ वाळुंज, माजी संचालक बाळासाहेब रंदे तसेच शाखेचे सर्व संचालक यांचे मोठे सहकार्य या कार्यक्रमाला लागले. इवलेसे रूप लाविले द्वारी तेचा वेणू गेला गगनावरी. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची ही संकल्पना आज सहकार क्षेत्रात गेल्या 30 वर्षापासून अविरतपणे काम करणाऱ्या कल्याण शहरातील नवजीवन पतसंस्थेने पूर्णत्वाला नेलेली आहे. अतिशय लहानशा अशा कार्यालयातून सुरुवात झालेल्या संस्थेने आज सहकार क्षेत्रात स्वच्छ कारभार करून एक मोठा विश्वास सर्व सभासदांचा, सर्व ठेवीदारांचा निर्माण करून आज त्यांच्या एका प्रशस्त अशा कार्यालयाचं उद्घाटन, शिवाजी चौकाच्या या कार्यालयाचं उद्घाटन पोपटराव पवार असतील, त्याचबरोबर डॉक्टर नारायण जाधव असतील यांच्या शुभास्ते पार पडलेलं आहे. ही संस्था 86 ते 87 साली ओपन झाली. 300 सभासदांनी 20,000 भांडवलावर उभी केली. या संस्थेला 30 वर्षामध्ये आता 43 कोटीचं खेळते भांडवल झालेलं आहे. जवळजवळ 5,000 सभासद आहेत आणि सर्व म्हणजे तळागाळातील सामान्य लोकांना सेवा देणारी एक संस्था आहे. इतिहासात नोंद होईल अशी एक घटना या संस्थेमध्ये आहे की संस्था स्थापन झाल्यापासून आजच्या क्षणापर्यंत 1 रुपया भाडं भरलेलं नाही. दुसरी गोष्ट, या संस्थेला एक संस्कृतीचा वारसा आहे. आम्ही आत्तापर्यंत सगळ्या प्रकारचे सण उत्सव हे एकत्र आणि एक कौटुंबिक नवजीवन परिवार म्हणजे कुटुंब असं समजलं जातं. त्या गावाकडील लोकांनी सर्वांनी आम्हाला या कार्यक्रमात उपस्थिती दाखवली, त्या सर्वांना एकदा धन्यवाद देतो. वास्तू पाहिल्यानंतर प्रत्यक्ष आपण पाहिल्यानंतर लक्षात येईल की पतपेढी आहे का बँक आहे. आणि आमची संस्था ही कोणत्याही पक्षाशी निगडीत किंवा कोणत्याही पक्षापासून लांब अशी नाही, सर्वच आमचे मित्र आहेत. त्यामुळं आम्ही सर्व प्रत्येक जरी कोणत्याही पक्षाचा असला तरी पण इथे कार्य आम्ही नवजीवन याच दृष्टीने आणि त्या तत्वाने करतो. बाबूराव चिखले, उपाध्यक्ष नवजीवन. 1986 जे आमचे रजिस्ट्रेशन झालं आणि आमची नवजीवन ही संस्था अस्तित्वात आली तेव्हापासून आजपर्यंत 30 वर्षामध्ये आमच्या नवजीवन पतसंस्थेची निवडणूक न होता बिनविरोध आमचं संचालक मंडळ आहे. ही म्हणजे खास बातमी किंवा 30 वर्षामध्ये निवडणूक लागली नाही. ते सभासदांचा आमच्यावर विश्वास लागली म्हणजे गव्हर्नमेंटचे लोक यायचे, निवडणूक अधिकारी येऊन 15-15 बसायचे, पण निवडणुकीचा फॉर्म 13 फॉर्म का 13 फॉर्म आहे. अशा प्रकारची ही आमची सभासदांच्या त्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा त्यांच्या विश्वासाने म्हणा, त्यांचा आमच्या विश्वास म्हणून ते कधीही आम्हाला अपोजिशन असं केले नाही किंवा उमेदवार उभा केला नाही. 13 आमचे बिनविरोध निवडून आत्तापर्यंत झाले. आता हे 2021-22 पुन्हा हीच बॉडी आहे आमची बिनविरोध. आणि अशा प्रकारचं आम्ही स्वतःच्याच जागा आहेत, आमच्या स्वतःच्याच 5 ठिकाणी जागा आहेत, त्याच मालकी हक्काचे आहेत नवजीवन पतसंस्थेच्या नावाने. त्यामुळे तशी काही अडचण नाही. मी हरिभाऊ साधू वाळून सचिव नवजीवन सहकारी पतसंस्था. ही पतसंस्था 1987 चालू झालेली आहे आणि आज पाहतो कुठलाही लोन किंवा कुठल्याही बँकेचा आम्ही आधार घेतलेला नाही. आमच्या स्वबळावर आम्ही हे बँक पतसंस्था चालवतो आणि या पतसंस्थेचे जे कार्यालय आहेत ती. नमस्कार, मी बाळासाहेब गेनुरंदे, माझ्या
माजी संचालक या संस्थेमध्ये 10 वर्ष संचालक आणि 5 वर्ष तज्ज्ञ संचालक म्हणून काम केलेलं आहे. साधारणपणे 1995 पासून मी या सगळ्या माझ्या ज्येष्ठ मंडळींबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. माझं नाव मधुकर पाटील, मी या संस्थेचा संचालक आहे आणि आज या ठिकाणी आमच्या नवीन वास्तूचं प्रशासकीय कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. महाराष्ट्राचे एक सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी पोपटराव पवार यांनी या कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि आळंदीचे आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण महाराज जाधव यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. ही जी संस्था आहे, आता तिचं जे भांडवल आहे जवळजवळ 42 कोटीच्या वर ही संस्था गेलेली आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी असणारे आम्ही संचालक मंडळामध्ये बरीचशी मंडळी शिक्षक आहेत आणि वारकरी समाजाची असल्यामुळे या संस्थेची वाटचाल ही चांगल्या पद्धतीने चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.